नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव प्रशांत जयरामजी डोरले आहे। मी माझा राहणा तांडा पोस्ट मोरगाव तालुका मोहदा आणि जिल्हा नागपूर आहे। मी सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र यांच्यातर्फे लाभवलेल्या कार्यक्रम खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धामध्ये भाग घेतलेला आहे। मना चौका आणि सहकार्य राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड मुंबई। सर्वप्रथम मी 1 किलो सोयाबीन घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 3 ग्राम थायरम। कार्यक्रम थायरम घेतलेला आहे 3 ग्राम। हा याच्यामध्ये मिक्स करायचा आहे, हा आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचा आहे, कारण हे जे याचे टर्पोल आहेत हा खूप नाजूक राहते, हे निघल्या पाहिजे नाही। काय करायचं, थायरममध्ये हा एक बुरशीनाशकचा काम करतो, याच्यामध्ये आपण जसे मड रोग झाले आपल्या उगवण शक्ती वगैरे याच्यासाठी हा खूप उपलब्ध आहे, खूप सुंदर असं काम करतो। कार्तिकच्या बायोला आहे, फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतात याला। हा आपल्या 1 किलो सीडसाठी 20 ml डोज आहे याचा। हा आपल्या शेतामध्ये जे काही रूट डेव्हलपमेंट वगैरे याच्यासाठी वगैरे काम करतो, जसं पूरक ते आपल्या जमिनीला मिळवून देण्यामध्ये मदत करतो। यांचे काम असे आहे का, हे जशी उगवण शक्ती वगैरे वाढवते, हवेतील जे नत्र वगैरे आहे ते स्थिर ठेवते आणि उत्पन्नात भरपूर अशी वाढ होते साधारण याच्या मानाने। आणि हे सर्व झाल्याच्या नंतर यांना आपण सावलीमध्ये 1 ते 2 घंटे चांगले वाळवून ठेवावे। नमस्कार।